ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचा बॉम्ब फुटलाय. व्यावसायिक वापराचा निळा सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागलाय आणि ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे. मुंबईमध्ये 1783 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1950 म्हणजेच 1950 रुपयांना मिळणार आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे घरगुती LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये मात्र कुठलाही बदल झालेला नाहीये. नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. बचत खात्यामध्ये एका महिन्यामध्ये 3 वेळा पैसे भरता येणार आहेत तर 4 वेळा पैसे काढता येणार आहेत आणि याहीपेक्षा जास्त वेळा जर व्यवहार केला तर ग्राहकांना त्याचा दंड बसणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची नवी रक्कम ही आकारली जाणार आहे. विना हेल्मेट विना सीट बेल्टशिवाय प्रवास केला तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल तर विना परवाना वाहन चालवल्यास तब्बल 10000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल आणि दुसऱ्यांदा हे नियम मोडले तर 2 वर्ष तुरुंगवास आणि 25000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये क्षमते इतक्या प्रवाशांनाच तिकीट देण्याच्या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होतोय आणि कोरोना काळामध्ये जनरल डब्यामध्ये क्षमते इतक्या प्रवाशांना तिकीटं देण्यात येत होती मात्र आता दिवाळी आणि छटपूजेनिमित्त गावी जाऊ इच्छणाऱ्या वर्गाकडून या निर्णयाला आता विरोध होताना दिसतोय. त्यामुळे लवकरच हा नियम रेल्वेला बदलावा लागण्याची चिन्ह आहे. व्हॉट्सअप वापरणाऱ्यांना आजपासून एका नव्या बदलाला सामोरं जावं लागणार आहे. काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप आजपासून बंद होईल. फेसबुकच्या मालकीचं प्लॅटफॉर्म अँड्रॉइड असलेला 4.0.3 तसंच आईस्क्रीम सँडविच iOS 9 आणि KAIOS 2.50 सपोर्ट करणार नाहीये. राणीची बाग आजपासून सुरू झाली आहे आणि वीर जिजामाता उद्यानाची दारं आजपासून खुली झाली आहेत त्यामुळे बच्चे कंपनी खुश आहेत. आता राणीच्या बागेमध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटासोबतच बच्चे कंपनीचा सुद्धा किलबिलाट ऐकू येईल. 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून सकाळी 9:30 वाजल्यापासून बाग सुरू झाली आहे. 6 वाजेपर्यंत सर्व नियमांसह उद्यान खुलं राहील. मास्क वापरणं गर्दी टाळणं हे महत्त्वाचे नियम मात्र पाळावे लागतील. मुंबईची लोकलसेवा आमूलाग्र बदलणार आहे. मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता तब्बल 47 नव्या AC लोकल दाखल होणार आहेत आणि 19 स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. METP टप्पा 3 प्रकल्पासाठी 13.54 कोटी निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे. महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातल्या घरांवर किंवा मालमत्तेवर कर्ज घेतलं किंवा घर मालमत्ता तारण ठेवली तर त्याबाबतचं CRSAI कागदपत्र महारेराला सादर करणं हे विकासकांना बंधनकारक असणार आहे आणि या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कुठलं कर्ज आहे किंवा तारण आहे की नाही हे समजणार आहे आणि त्यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या पालिकेनं आता थर्माकोल मुक्तीसाठी मंडईमध्ये पर्यावरणपूरक प्लास्टिकचे कंटेनर वापरण्याचा निर्णय घेतलाय आणि यासाठी पालिका 4.27 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. मासे साठवणुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यानं थर्माकोल कंटेनर्सचा वापर सुरू आहे. मुंबईमध्ये कोविड रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी झाली मात्र अंधेरी पश्चिम इथं कोविडचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात आणि इतर वॉर्डच्या तुलनेत सर्वाधिक इमारती आणि मजले या भागामध्ये सील बंद आहेत. सध्या 8 इमारती आणि 220 मजले सील आहेत आणि सर्वाधिक 393 रुग्ण हे अंधेरी पश्चिममध्येच आहेत. पुण्यामध्ये कोरोना रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण सुद्धा सर्वाधिक आहे. शनिवारपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 1.1 दशलक्षहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि 19000 अधिक मृत्यूची नोंद आतापर्यंत झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती दिली आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे ही आकडेवारी दिसून आली तर पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यू सर्वाधिक नोंदवलेत. हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून 10000 अधिक जण नागपूरमध्ये येतील आणि त्यांच्या कोरोना टेस्टचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनापुढे. टेस्टबाबतचा निर्णय हा विधिमंडळ सचिवालयानं घेतला. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 2 डोस घेतलेल्यांना विधिमंडळ आणि परिसरामध्ये येण्याआधी टेस्ट करावीच लागणार आहे. सिमेन्स कंपनीकडून मिळालेल्या CSR फंडातून 2 कोटींची RT-PCR टेस्ट करणारी आधुनिक लॅब नवी मुंबईमध्ये उभारण्यात आली आहे. या लॅबचं उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं आणि नवी मुंबईमध्ये 4 RT-PCR लॅब आता उभारण्यात आल्यात त्यामुळे एकाच दिवसामध्ये 5000 कोरोना टेस्ट या ठिकाणी करता येणार आहेत.
कोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस राज्यामध्ये नियंत्रणात आलाय. राज्यात म्युकरचे 789 रुग्ण सक्रिय आहेत आणि मुंबईमध्ये फक्त 64 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये आणि दुसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा आहे. गेल्या 24 तासात देशात 12,000 अधिक नवे कोरोना बाधित आढळलेत आणि जवळपास तेवढेच जण कोरोना मुक्त होऊन घरी परतलेत. 251 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. रशियात कोरोनाचा स्फोट झालाय आणि एका दिवसात विक्रमी अशी 40,000 अधिक रुग्ण वाढ झाली. मृतांचा आकडा वाढतोच आहे आणि देशभरातल्या सर्व कार्यालय त्यामुळे बंद ठेवली आहेत. रविवारी जवळपास रशियामध्ये 1,100 जणांचा मृत्यू झाला. लसीकरण हे सध्या धीम्या गतीनं होत असल्यानं पंतप्रधानांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. लसीकरण धीम्या गतीनं होत असल्यानं पंतप्रधान आता युरोप दौऱ्यावरून परत येताच तातडीनं एक बैठक घेणार आहेत आणि 3 नोव्हेंबरला दुपारी 12 ही बैठक होईल. 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधान या बैठकीमध्ये संवाद साधणार आहेत. काल राज्यामध्ये आरोग्य विभागाची परीक्षा सुरळीत पार पडली. 3,462 पदांसाठी परीक्षा पार पडली आणि राज्यातील 1,364 केंद्रांवर ही परीक्षा झाली. यावेळी परीक्षेसाठी 461,497 उमेदवारांनी अर्ज केला होता. आरोग्य विभाग ड विभागांमध्ये ही भरती परीक्षेत सावळा गोंधळ झालाय. पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांनी केला आणि आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांच्याकडे पेपर फुटल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते. बीएलओ कामाच्या ड्युटीवर असणाऱ्या मुंबईतल्या अतिरिक्त शिक्षकांना आता दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे. 1 ते 11 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना ही दिवाळीची सुट्टी असेल आणि आमदार कपिल पाटलांनी यासंदर्भातली मागणी केली होती. कोरोनाने वाट लावले. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प झी 24 तास. कोरोनाने वाट लावले. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प झी 24 तास.